आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात अवजड वाहनांवर परिवहनाची जोरदार कारवाई. अचानक कारवाईने वाहतुकीचा बोजवारा, कारवाई गुलदस्त्यात. जयसिंगपूरमध्ये अवजड वाहनांवर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागातर्फे अचानक कारवाई करण्यात आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अचानक कारवाईनं वाहतुकीचा मात्र बोजवारा उडाला आहे. जयसिंगपूरच्या मेन रोडवरच कारवाई केल्याने नगरपालिकेच्या रोडवर गर्दीच गर्दी झाल्याने नागरिक आणि वाहनधारक हैराण झाल्याचे चित्र होते. गजबजलेला परिसर आणि साहेबांनी डंपर मागे घेण्याची ऑर्डर दिली. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाची गाडी आली आणि ट्रॅफिक जाम झालं. बारीक खडीने भरलेली सहा चाकी आयवा डंपर आरटीओने पकडली. नगरपालिकेजवळ आलेली गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने वळवण्यास सांगितली. मात्र खडीने भरलेला डंपर मागे घेण्यास ड्रायव्हरने सुरुवात करताच वाहतूक कोंडी होऊन वाहनांची रांग लागली. डंपर रिव्हर्स घेताना चालक हतबल झाल्याने दोन्ही बाजूच्या वाहनांची तारांबळ उडाली. आरटीओ साहेबांनी डंपर पकडून कुठे घेऊन गेले याबाबत माहिती मिळाली नाही. कारवाई झाली की नाही याबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही. अशीच कारवाई रात्री होणारी विना परवाना दगड, मुरुम, माती, वाळू वाहतूक करणाऱ्यांवर व्हावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. केवळ कारवाईचा बडगा न उगारता कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. महानगर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.